नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचं कृषी प्रणाली या यूट्यूब चॅनलमध्ये। तर तुम्ही ही जी मागे बघता, ही आमची छोटीशी परसबाग आहे आणि याच्यामध्ये ते निळे पिवळे बघताय ते चिपकूचे स्टिकी ट्रॅप्स आहेत। आणि आता आपण बघणार आहोत की त्याला नेमकं काय काय चिकटलेलं आहे, कारण जे शत्रू कीटक असतात किंवा जे आपल्या पिकांना हानी पोहोचवणारे असतात ते याला मोस्ट ऑफ चिकटतात। तर आज आपण बघणार आहोत की कोणकोणत्या प्रकारचे कीटक त्याला चिकटलेले आहेत। सो हा आहे पहिला येलो स्टिकी ट्रॅप, याला तुम्ही बघू शकता जास्त करून माशेच चिकटलेले आहेत इथे। वेगळाच कीटक आहे आणि मोस्ट ऑफ इथे तुम्ही बघू शकता की सगळ्या व्हाईट फ्लाईज आहेत। पांढरी माशी ही खूप नुकसान करते। इथे हिरवा कीटक आहे, म्हणजे छोटासा आहे। सो हा आहे इकडून, इथे पण तुम्ही बघू शकता व्हाईट फ्लाईज जास्त आहेत। इथे एक मच्छर सारखा आहे, मच्छर म्हणजे कीटकच आहे। एकच मिनिट, ग्रीन कलरचा आहे तो। ओके, दिसला। म्हणजे ते कसं, रोगप्रतिकारक शक्ती त्यांच्यात भरपूर असते, त्याच्यामुळे मी तर सजेस्ट करेन की देशी बियाणं शक्यतो वापरा। आणि बाकीची जी आहे परसबाग त्याची व्हिडिओ तुम्हाला लवकरच देईन, कारण तुम्ही जर भेंडी बघितलीत ना, भेंडीच्या ह्याच्यावरती इतकी पांढऱ्या माशा होत्या की काय बोलायलाच नको, त्यांनी खूप नुकसान केलं आहे। पण त्याच्यावरती आता मी एक औषध फवारलेलं आहे, ते मी तुम्हाला लवकरच सांगेन कुठलं आहे ते। त्याच्यामुळे तुम्ही आता बघू शकता की त्याच्यावर एकही हे नाही आहे। आता लॉस झालेलं आहे, ते पानं वगैरे आकसलेली आहेत, पण आता पांढरी माशी तर अजिबात नाही आहे। मी तुम्हाला शेजारी व्हिडिओ पण टाकते। अजून एक फवारणी घ्यायची आहे, त्याची पण ज्यावेळेस फवारणी घेईल त्यावेळेस त्याची व्हिडिओ टाकेल। सो हे जे चिपकूचे आहेत स्ट्रॅप, ते तुम्ही ऑनलाईन पण मागवू शकता, परंतु काही शेतकऱ्यांचे असे प्रश्न होते की हे घरी कसे बनवायचे, तर याच्या बाबतीत पण मी तुम्हाला व्हिडिओ लवकरच देईन। तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।